गजानन महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे। महाराजांच्या पालखीचं यंदा 54 वर्ष असून 30 दिवसात तब्बल 550 किलोमीटरची वाट तुडवत विठ्ठल भक्त गजानन महाराजांच्या सोबतीनं पंढरपूरकडे निघणार आहेत। शेगावहून पालखी पंढरपूरकडे प्रारगस्त होणार असून सर्व वारकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। खरोखरच एकदम दिव्य अशा प्रकारचा सोहळा पाहायला मिळाला आणि या सोहळ्यामध्ये अतिशय शिस्त होती। वारकरी सुद्धा रांगेमध्ये उभे राहून त्या ठिकाणी टाळ वाजवून त्या ठिकाणी देवाचं नामस्मरण करत होते आणि अशा प्रकारचा हा सोहळा महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये खरोखर अशा पद्धतीचा लोकप्रिय अशा प्रकारचा सोहळा आहे। खरोखर या सोहळ्याचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो, शेगावच्या जनतेचा आभार मानतो, सर्व जे भाविक आहे ते भाविकांचे सुद्धा आभार मानतो। संत तुकाराम महाराज पालखी सोहळा नियोजितपणे पार पडावा यासाठी देहू संस्थानकडून 3 पालखी सोहळा प्रमुखांची निवड करण्यात आलेली आहे। यात संजय महाराज मोरे, अजित महाराज मोरे आणि भानुदास महाराज मोरे यांची पालखी सोहळा प्रमुख म्हणून निवड करण्यात आलेली आहे। संपूर्ण वारी सोहळ्याचं नियोजन हे पालखी सोहळा प्रमुखाकडे असणार आहे। देहू ते पंढरपूर पायीवारी सोहळा सुनियोजितपणे पार पडावा यासाठी ही निवड करण्यात आलेली आहे। नवनिर्वाचित पालखी सोहळा प्रमुखांनी यावर्षीची वारी ही हरित वारी आणि प्लास्टिक मुक्त वारी करण्याचा संकल्प केलाय आणि त्यानुसार देहू ते पंढरपूर वारी दरम्यान नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा मानस आहे। यंदा देहू आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळा लवकर असल्यानं प्रशासनानं ऊन आणि उष्माघात याचं टेन्शन घेतलंय। पालखी मार्गावर ठिकठिकाणी तंबू आणि मंडप उभारून सावलीची सोय करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत। रस्ता रुंदीकरणात पालखी मार्गावरील झाडं नष्ट झाल्यानं मार्गावर झाडं लावण्यासाठी विशेष नियोजन करण्याचा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे आणि पालखी सोहळा तयारीसाठी आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। स्थानिक आमदार आणि प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते।